नमस्कार विद्यार्थी मित्र हो शासकीय योजनाच्या या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांचा अभ्यास करणार आहोत या सिरीजमध्ये परत एकदा तुम तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जवळपास एकशे पन्नास प्लस व्हिडिओज बनवणार आहोत आणि एकशे पन्नास प्लस व्हिडिओजच्या मार्फत आपण जेवढं शक्य असेल तेवढं शक्य या सर्व योजनांचं रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी या योजनांचा व या व्हिडिओचा खूप मोठा फायदा होईल सर्व मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल या सर्व योजनांचा आपल्या ज्ञानदीपचं शासकीय योजनांचं एक पुस्तक आहे जे पुस्तक तुम्ही न चुकता सर्वांनी वाचावं वा। सो आपण सुरू करूया पुढची महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री विद्यार्थी प्रोत्साहन योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत दहावीच्या वर्गात टेन्थला प्रथम श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मदत दिली जाते व यासोबतच पुढील शिक्षण घेण्यासाठी जर त्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल किंवा पुढील शिक्षण घेण्याची परिस्थिती नसेल तर त्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी आवश्यक लागणारी सर्व मदत व सहाय्यता केली जाते महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मुख्यमंत्री विद्यार्थी प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर यासाठी तुम्हाला दहावीच्या वर्गामध्ये प्रथम श्रेणी मिळवणं अत्यंत आवश्यक आहे या स्कीमवर खूप जास्त प्रश्न विचारले गेलेले नाही आहेत जे काय प्रश्न आहेत त्यासाठी दुसऱ्या एखाद्या योजनेमध्ये या योजनेची तरतूद टाकून प्रश्न चकवला जातो सो हे लक्षात ठेवा मुख्यमंत्री विद्यार्थी सहाय्य योजना पुढची महत्त्वाची योजना आहे ॲडोलसेंट एज्युकेशन प्रोग्राम खूप महत्त्वाची योजना आहे परत एकदा सांगतो किशार किशोरावस्था शिक्षा कार्यक्रम किंवा ॲडोलसेंट एज्युकेशन प्रोग्राम बेसिकली या व्हिडिओमध्ये आपण ज्या सर्व योजना पाहत आहोत त्या योजनांची साईज छोटी आहे दोन दोन मिनटांमध्ये या सर्व योजनांचं रिव्हिजन होऊन जातो सो so, पुढची महत्त्वाची योजना आहे किशोरावस्था शिक्षा कार्यक्रम किंवा ॲडलसंट एज्युकेशन प्रोग्राम सर्वात महत्त्वाची गोष्ट ही योजना दोन महत्त्वाच्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाते या दोन महत्त्वाच्या संस्थांचं नाव आहे एका युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड या संस्थेबद्दल चांगली माहिती काढून ठेवा ही संस्थेचं हेडक्वार्टर कुठं आहे याची स्थापना केव्हा झाली कोणत्या Uh, कराराच्या अंतर्गत याची स्थापना झाली व सर्वात महत्त्वाची गोष्ट युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड भारतामध्ये कोणत्या संस्थेच्या सोबत कोऑर्डिनेशनमध्ये uh, काम करतं व इतर कोणते कोणते इंडेक्सेस व कोणते कोणते अहवाल हे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड प्रकाशित करतं याचा तुम्ही चांगला अभ्यास करणं अपेक्षित आहे महत्त्वाची गोष्ट या योजनेची इम्प्लिमेंटेशन युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड व भारतामधील केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांच्यामार्फत याची अंमलबजावणी केली जाते लक्षात ठेवा या योजनेची अंमलबजावणी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय या दोघांच्या संयुक्त विद्यमाने केली जाते भारतामध्ये या योजनेचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी एन सी आय टी या संस्थेला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे लक्षात ठेवा ॲडलसंट एज्युकेशन प्रोग्राम किशोरावस्था शिक्षण कार्यक्रमाचं इम्प्लिमेंटेशन या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमानं होतं पण याचं ॲक्च्युअल कोऑर्डिनेशनचं काम एन सी आर टी करते नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग परत एकदा सांगतो नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग एन सी आर मार्फत या योजनेचं कोऑर्डिनेशन केलं जातं याचे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे युवकांना नेमकी त्यांच्या वयानुरूप व संस्कृतीसंबंधी माहिती पुरविणे जेणेकरून त्यांच्या आरोग्यदायी दृष्टिकोना चालना मिळेल व युवकांचा भारत निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग वाढेल व वा सोबतच त्यांना किशोरावस्था कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या मार्गाकडं न जाता त्यांच्या स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी बळ मिळेल संस्कृतीबद्दल माहिती मिळेल व त्यांच्या वयोनुसार त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती मिळेल हे या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे यंत्रणा लक्षात ठेवा ॲडलसेंट एज्युकेशन प्रोग्राम याचं ॲक्च्युअल राबविण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटन नवोदय विद्यालय समिती व नॅशनल ओपन स्कूलिंग यांच्यामार्फत अंमलबजावणी केली जाते तिन्ही संस्थांचं नाव महत्त्वाचं आहे केंद्रीय विद्यालय संघटन नवोदय विद्यालय समिती व एन आय ओ एस नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओपन स्कूलिंग या तिन्हीचे फॉल फॉर्म तुम्हाला शॉर्ट फॉर्म तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे के व्ही एस केंद्रीय विद्यालय संघटन एन व्ही एस नवोदय विद्यालय समिती आणि एन आय ओ एस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग बऱ्याचदा या तीन संस्थांचं पूर्ण नाव न घेता फक्त यांच्या शॉर्ट फॉर्मवरती प्रश्न विचारला जातो कारण हे ॲक्सेप्टेड शॉर्ट फॉर्म आहेत सो लक्षात ठेवा किशोरावस्था शिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी या तीन संस्थांची यंत्रणा वापरली जाते केंद्रीय विद्यालय संघटन नवोदय विद्यालय समिती व नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ओपन स्कूलिंग आणखीन एक महत्वाची गोष्ट सेवा मुख्य परीक्षेचा जो एच आर डी प्लस एच आर म्हणजे जनरल स्टडीजचा पेपर जो तीन आहे या तीनसाठी या तीनही संस्थांबद्दल चांगली माहिती असणं अपेक्षित आहे याच्याबद्दल आपण इन डिटेल्ड व्हिडिओ नंतर पाहणार आहोत पुढची महत्त्वाची गोष्ट प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये ॲडलसंट एज्युकेशन प्रोग्रामसाठी तेवीस तास प्रत्येक शाळेनं राखून ठेवणं गरजेचं होतं ही खूप महत्त्वाची तरतूद होते प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये ॲडोलसंट एज्युकेशन प्रोग्रामसाठी तेवीस तास राखून ठेवणं प्रत्येक शैक्षणिक संस्थेवरती बंधनकारक होतं दोन हजार दहापूर्वीच महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांमधनं ॲडलसेंट एज्युकेशन प्रोग्राम ही स्कीम बंद करण्यात आली लक्षात ठेवा परत एकदा सांगतो दोन हजार दहापूर्वी महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांमधनं ॲडोलसंट एज्युकेशन प्रोग्राम नावाची ही स्कीम बंद करण्यात आली होती हे लक्षात ठेवा त्यानंतर दुसरी महत्त्वाची स्कीम आहे रुसा रुसा स्टँड्स फॉर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान महत्त्वाची योजना आहे तुम्हाला आठवत असेल आपण सर्व शिक्षा अभियान बघितलं जे प्राथमिक शाळेसाठी होतं त्यानंतर आर एम एस ए राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान बघितलं जे माध्यमिक शाळेसाठी होतं त्याच्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे उच्च शिक्षण व या उच्च शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत आय आय टीज असतील आय आय एम्स असतील त्यानंतर तुमच्या कॉलेजेस असतील प्रोफेशनल कॉलेजेस असतील यांच्यामध्ये ताळमेळ बसविणं त्यांच्यामध्ये ओवरऑल विकास करणं व उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविणं गुणवत्ता वाढविणं यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान निरंतर प्रयत्न करत असते महत्त्वाची गोष्ट रुसा म्हणजेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान या योजनेची सुरुवात दोन हजार तेरा साली झाली महत्त्वाचा उद्देश होता राज्यस्तरावरील सर्व उच्च शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य करणं महत्त्वाचा मुद्दा आहे रुसा योजनेअंतर्गत राज्यस्तरावर असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या शिक्षण संस्थांना आर्थिक सहाय्य करणं फायनान्शियल ग्रँट देणं जेणेकरून त्यांची त्या ठिकाणी चांगली वाढ होऊ शकते यासाठी आर्थिक सहाय्य देणं हे पहिलं उद्दिष्ट आहे पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे राज्यभरातील व राज्याबाहेरील ज्या उच्च शिक्षण देणाऱ्या महत्त्वाच्या संस्था आहेत या संस्थांमध्ये कोऑर्डिनेशन आणणं शिक्षणामध्ये सुधारणा करणं अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करणं परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणं व या सर्व सुधारणा जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न करणं जेणेकरून भारतामध्ये दिलं जाणारं उच्च शिक्षण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं तर असेलच पण त्यासोबतच भारतामध्ये दिलं जाणारं शिक्षण हे काळानुरूप बदलणारं असेल त्यामध्ये वेळेनुसार व काळानुसार योग्य बदल केले जातील जेणेकरून भारतामधील उच्च शिक्षण हे आउटडेटेड असणार नाही हा या स्कीममधला महत्वाचा उद्दिष्ट होता सोबतच राष्ट्रीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापकांची व योग्य प्राध्यापकांची पुरेशी उपलब्धता तपासणे जर प्राध्यापक उपलब्ध नसतील तर सिलेबस पूर्ण करणे सिलेबस योग्य पद्धतीनं शिकवणे रिझल्ट चांगला लावणे व विद्यार्थ्यांमध्ये त्या उच्च शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करणे व रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये त्यांचा जाण्याचा कल वाढवणे या सर्व गोष्टी होऊ शकत नाहीत सो राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचं हे खूप महत्त्वाचं उद्दिष्ट आहे प्राध्यापकांची पुरेशी उपलब्धता तपासणे प्राध्यापक आवश्यक असणं गरजेचं आहे सोबतच तिथं असणाऱ्या सर्व शिक्षण संस्था प्राध्यापक सिलेबस परीक्षा तिथलची फॅसिलिटी तिथलचं इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वांचं क्षमता वर्धन करणे कॅपॅसिटी बिल्डिंग करणे कॅपॅसिटी बिल्डिंग करणे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक अडचणींना ते तोंड देऊ शकतात का त्यासाठी यांच्याकडं प्लॅन आहे का त्यानुसार हे रिसर्च आणि डेव्हलपमेंट करत आहेत का रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडं आहे का या सर्व गोष्टी तपासणं म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग करणं क्षमता वर्धन करणं मी वर्गामध्ये शिकवतानासुद्धा खूपदा सांगत असतो की तुम्हाला कोणतीही परीक्षा किंवा कोणतंही यश मिळवायचं असेल कोणतंही कठीण बॅटल जिंकायचं असेल तर तुम्ही कॅपॅसिटी बिल्डिंगवर लक्ष देणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जोपर्यंत तुम्ही कॅपॅसिटीजवर काम करत नाहीत तोपर्यंत तो तुम्हाला टार्गेट मिळवणं डिफिकल्ट आहे यासोबतच उच्च शिक्षणाच्या बाबतीत असणारा सामाजिक व प्रादेशिक भिन्नता दूर करणे जे आपल्याला लक्षात येतं की उच्च शिक्षणाच्या बाबतीत भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक व प्रादेशिक विषमता जाणवते तुम्ही जर पाहाल तर खूप महत्त्वाच्या उच्च शिक्षण संस्था या फक्त शहरी भागामध्ये आहेत इव्हन या शिक्षण संस्था निमशहरी भागामध्ये सुद्धा नाही आहेत व यामुळं खूप मोजक्या घटकांना उच्च शिक्षण घेण्याचा चान्स मिळतो बाकी सर्व लोकांना उच्च शिक्षणापासून दूर ठेवलं जातं सो ही जी विषमता आहे ही जी सामाजिक व प्रादेशिक भिन्नता ही जी इन इक्वॅलिटी आहे ही इनइक्वॅलिटी रेग्युलरली दूर करण्याचा प्रयत्न करणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे यासोबतच प्राध्यापक शिक्षण नेतृत्व विकासावर भर देणे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट या योजनेच्या अंतर्गत आदर्श पदवी महाविद्यालय उभी करणे व्यावसायिक पदवी महाविद्यालय उभी करणे जेणेकरून ही सर्व पदवी महाविद्यालय रोल मॉडेल असतील व प्रत्येक विद्यार्थ्याला वाटेल की मी या ठिकाणी ॲडमिशन घेऊन माझ्या स्वतःच्या क्षमतांचा विकास करून मी एज्युकेशन क्षेत्रामध्ये व इतर सर्व क्षेत्रामध्ये एक्सलेन्स मिळावं यासाठी आदर्श पदवी महाविद्यालय उभी करणं व्यावसायिक महाविद्यालय उभी करणं याचं उद्दिष्ट आहे यासोबतच सध्या कार्यरत असणाऱ्या महाविद्यालयांचा एक क्लस्टर अप्रोच करून यांचा गट करून यांना विद्यापीठं उभी करणं या विद्यापीठांना ऑटोनॉमी देणं जेणेकरून ऑटोनॉमी दिल्यानंतर यांना स्वतःचा सिलेबस डिझाईन करणं स्वतःच्या परीक्षा घेणं स्वतःचा पॅटर्न ठरवणं व ॲडमिशन व वा इतर बाबतीत इंडिपेंडेंस घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं गुणवत्ता मेंटेन करून परदेशी विद्यापीठांच्या धर्तीवरती या विद्यापीठांना आपण काय म्हणू शकतो एक खूप चांगल्या पद्धतीचं चा, एज्युकेशन नर्चरिंग इन्स्टिट्यूशन म्हणून आपण यांना उभं करू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान याचा जो खर्च आहे ज्या राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटस आहे आपण याबद्दल शिकणार आहोत ज्या राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेटस आहे या राज्यांमध्ये हा खर्च नव्वद टक्के खर्च केंद्र उचलतं दहा टक्के खर्च राज्य उचलतात पण जनरल कॅटेगरी स्टेट्स जे आहेत सामान्य दर्जा असणारे जी राज्य आहेत या राज्यांमध्ये साठ टक्के खर्च केंद्र उचलतं तर चाळीस टक्के खर्च राज्य उचलतात व युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेशांमध्ये शंभर टक्के खर्च हा केंद्राद्वारे उचलला जातो लक्षात ठेवा युनियन टेरिटरीमध्ये शंभर टक्के खर्च हा केंद्र सरकारच्या मार्फत उचलला जातो याच्यावरती मॅच दी पेअर किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे या योजनेच्या मॅपिंगसाठी योजनेच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचं वेब पोर्टल बनविण्यात आलं आहे त्याचं नाव आहे भुवन रुसा पोर्टल रुसाचा फुल फॉर्म मगाशा आपण बघितला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान महत्त्वाची गोष्ट भुवन रुसा पोर्टल म्हणतं या सर्व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ज्या पायाभूत सुविधा उभारल्या गेलेल्या आहेत या पायाभूत सुविधांच्या परीक्षणासाठी त्यांच्या मूल्यांकनासाठी त्यांच्या अभ्यासासाठी भुवन मॅपिंग प्रणाली उभारण्यात आलेली आहे विकसित केली गेली आहे मॅपिंग जी तुमची ग्लोबल पोझिशन सिस्टीमसारखी जी त्या ठिकाणच्या सर्व गोष्टींच्या मॅपिंगच्या सोयीनं अभ्यास करते सो मॅपिंग प्रणाली विकसित केली गेली आहे ज्याचं नाव आहे भुवन रुसा पोर्टल हे त्याचं नाव आहे भुवन रुसा पोर्टल रुसाच्या अंतर्गत दोन हजार सतरा अठरामध्ये जवळपास साठ नवीन महाविद्यालयं व सोळा महाविद्यालयांचं रूपांतर विद्यापीठांमध्ये गए। करण्यात आलेलं गए। आहे लक्षात ठेवा रुसाच्या अंतर्गत दोन हजार सतरा अठरामध्ये साठ नवीन विद्यालय उभी करण्यात आली होती व सध्या अस्तित्वात असणाऱ्या सोळा महाविद्यालयांचं रूपांतर हे ऑटोनॉमस विद्यापीठांमध्ये करण्यात आलेलं आहे ही महत्त्वाची स्कीम आहे आर यू एस ए राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान थँक्यू